एक ब्रेकिंग न्यूज समोर येते. पुण्यामध्ये परदेशी तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. लिफ्ट देण्याच्या बहाण्यानं या तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आलाय. पुणे विमानतळ पोलीस स्टेशनच्या हद्दीमधली ही घटना आहे. आताची मोठी बातमी आपण बघतोय. पुण्यामधनं समोर येते लिफ्ट देण्याच्या बहाण्यानं पुण्यामध्ये एका परदेशी तरुणीवर बलात्कार करण्यात आलाय. सागर आव्हाड आमचे प्रतिनिधी फोनलाईनवरून जोडले गेलेत. सागर, अतिशय धक्कादायक असा प्रकार म्हणावा लागेल, पुण्यामध्ये परदेशी तरुणीवर बलात्कार करण्यात आलाय, काय अपडेट्स द्या? रात्री 12 सुमारास परदेशी महिलेवरती 3 जणांनी सामूहिक बलात्कार करण्याची घटना जी आहे ती मुंडवा परिसरात घडली होती. आणि मुंडव्यामध्ये एका हॉटेलमध्ये ही महिला जी आहे ती जेवणासाठी गेली होती आणि तिने रात्री लिफ्ट मागितली आणि 3 जणांनी तिला लोहगाव धानोरी परिसरामध्ये नेऊन तिच्यावरती बलात्कार केलेला आहे आणि पुन्हा तिला मुख्य रस्त्यावरती आणून सोडलं. त्यानंतर तिने आरडाओरडा केल्यानंतर हे 3 युवक जे आहेत त्या ठिकाणून पळून गेलेले आहेत आणि सदर महिलेने विमाननगर पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात गुन्हा जो आहे तो दाखल केलेला आहे. 2 जण जे आहेत दोघांविरुद्धात हा गुन्हा दाखल झालेला आहे. 1 जण अजून फरार आहे आणि याचा शोध जो आहे तो पोलीस घेत आहेत. ही महिला जी आहे ती न्यूगांडाची आहे, परदेशातील आहे आणि परदेशी महिला ही पुण्यामध्ये सुरक्षित नाहीत हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे. पुणे पोलिसांचा वचक जो आहे तो या गुन्हेगारांवरती राहिलेला नाहीये आणि अशा पद्धतीची धक्कादायक घटना जी आहे ती पुण्यामध्ये घडलेली आहे आणि विमानतळ पोलीस स्टेशन या संदर्भातला तपास करते. सागर, नक्की धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर आताची मोठी बातमी आपण बघतोय. पुण्यामध्ये लिफ्ट देण्याच्या बहाण्यानं एका परदेशी युवतीवर बलात्कार करण्यात आलाय.